असं म्हटलं जातं की चांगली सुरुवात म्हणजे अर्ध्या अधिक यश होय. म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात तुम्ही चांगल्या पद्धतीने केलात तर त्यामध्ये तुम्हाला हमखास यश मिळणार मित्रांनो. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की विजेते कोणतीही गोष्ट वेगळी करत नाही तर ती प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. आणि मित्रांनो, या ठिकाणी मी आपणाला मेगा भरतीमध्ये 100% आपल्याला जर सक्सेस मिळवायचं असेल तर आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे यामध्ये मी टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, काय करावं आणि काय करू नये. मित्रांनो, मला आशा आहे की त्या या गोष्टी सर्व तुम्ही फॉलोअप करताल. मित्रांनो, यामध्ये पहा मित्रांनो की दरवेळेस परीक्षा होतात. तुम्ही मागच्या या अगोदरसुद्धा खूप परीक्षा दिल्या असतील आणि त्यामध्ये मित्रांनो खूप लाखो मुलं फॉर्म भरतात. आता या मेगा भरतीमध्ये तर खूप लाखो मुलांचे फॉर्म्स येणार मित्रांनो. 9-10 लाख मुलांचे सुद्धा फॉर्म येऊ शकतात, यापेक्षा जास्त मुलंसुद्धा फॉर्म भरू शकतात. आणि त्यामधून जागा किती राहणार आहेत? 36,000. तर या 36,000 जागांमध्ये मित्रांनो 36,000 किंवा जास्त वाढू पण शकतात यामध्ये. तर यामध्ये पहा मित्रांनो रेशो किती आहे, म्हणजे खूप कमी आहे. मुलं तर लाखो आहेत आणि या ठिकाणी जागा हजारामध्ये आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट होण्यासाठी काही गोष्टी आपण खूप पाळल्या पाहिजे, कटाक्षाने पाळल्या पाहिजे, काही गोष्टी टाळल्यासुद्धा पाहिजे. मित्रांनो असं का होतो की लॉकअप मुलं फॉर्म भरतात आणि सिलेक्ट फक्त हजारात होतात? तर मित्रांनो परीक्षा ही पहा, जरी सरकारी परीक्षा असली तर ही फक्त काही तुम्हाला लेखी परीक्षेची या ठिकाणी तयारी करायची नाही मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला तुमची लाईफस्टाईल, तुमचा ॲटिट्यूडसुद्धा चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. की सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं, वेळेवर जेवण करणे, त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेणे, या गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या पाहिजेत मित्रांनो. ह्या गोष्टी पाहायला तर खूप लहान वाटतात पण यांचं जे गांभीर्य आहे आपण खूप घेतलं पाहिजे मित्रांनो. कारण या गोष्टींवरच आपलं जे काही मेगा भरतीतलं सिलेक्शन आहे ते अवलंबून असतं. साधारणतः आपल्याला कमीत कमी 6 तास झोप आपण घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त 8 तास झोप घेतली पाहिजे. यापेक्षा जास्त आपण झोप घेऊ नये मित्रांनो आणि कमीसुद्धा घेऊ नये. आणि बरेच जण काय करतात मित्रांनो, सकाळी खूप लवकर उठतात आणि दुपारभर दिवसभर झोप घेतात. तर त्या गोष्टीचा काही अर्थ नाही. आपण सकाळी उठलात पण काय केलात, आपण दुपारी झोपलात. मग जे सकाळी उठल्याचं जे बेनिफिट आहे ते दुपारी झोपल्यानंतर आपलं वाया जातं. त्यामुळे दुपारी झोप घेणं टाळा मित्रांनो. दुपारी झोपणं हे दुर्दैवीपणाचं एक लक्षण मानलं जातं, त्यामुळे दुपारी झोपणं टाळा. मला माहीत आहे आपल्यापैकी, मी पण तुमच्यापैकी एकच आहे मित्रांनो. मी पण दुपारी खूप बऱ्याच वेळेस झोप घ्यायचो पण मित्रांनो ती सवय मी बऱ्याच अंशी सोडलेली आहे. त्यामुळे दुपारी झोप घेणं शक्यतो टाळा मित्रांनो. मी सांगितल्याप्रमाणे झोप ही 6-8 तास घ्या. त्याचप्रमाणे दिवसातून किमान 6-7-8 तास अभ्यास करा. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही दिवसातून अभ्यास करता तुम्हाला एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ती गोष्ट म्हणजे तुम्हाला दिवसात जो अभ्यास करत आहे ते प्रत्येक दिवसाचा अभ्यास तुम्ही एका दिवशी एका विषयाचा अभ्यास करा शक्यतो. साधारणतः तुम्ही एकाच दिवशी जर 3-4 विषयांचा अभ्यास केला तर कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला पूर्णरित्या कम्प्लीट करता येत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला दररोज जर मेगा भरतीमध्ये खूप महत्त्वाचा विषय म्हटला तो GK, आणि त्या GKमध्ये सुद्धा चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीशी संबंधित जी काही वर्तमानपत्रं आहेत त्यामध्ये सुद्धा मोस्टली वर्तमानपत्र म्हणजे लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्राचं आवर्जून वाचन करत जा. ही वर्तमानपत्रं शक्यतो तुम्ही संध्याकाळी वाचत जा, ज्यावेळेस तुम्हाला बोर वगैरे होत असेल तर अशा वेळेस तुम्ही वाचा. त्याचप्रमाणे अभ्यास ज्यावेळेस तुम्ही करत असाल तुम्ही पूर्णतः कॉन्सन्ट्रेट करून एकाग्रतेने अभ्यास करा. तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका मित्रांनो. त्याचप्रमाणे अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचा. मोबाईल तुमचा स्विच ऑन असेल तर तुम्हाला टेलिग्रामची मेसेज येतील, व्हॉट्सअपची मेसेज येतील, तिकडे इंस्टाग्राम, फेसबुक, आणि मोबाईल तुमचा ट्विटर नेहमी चालू राहणार आणि तुमचं मन अभ्यासामध्ये लागणार नाही. त्यामुळे अभ्यास करताना तुम्ही मोबाईल सायलेंट पण करू नका, डायरेक्ट त्या मोबाईलला स्विच ऑफ करून ठेवा आणि दिवसातला एक वेळ ठरवा, त्याच वेळेस तुम्ही त्या मोबाईलचा वापर करा, अर्धा एक तास 2 तास. आणि त्यामध्ये सुद्धा मित्रांनो फेसबुक, गुगल, तुमच्या अभ्यासाशी संबंधित जे टॉपिक आहेत त्याच टॉपिकचा मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलचा अभ्यास करा, मोबाईलचा वापर करा मित्रांनो. त्याचप्रमाणे तुम्ही आता मेगा भरती देणार आहात मित्रांनो तर या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही मेगा भरती तर देणारच आहात पण या मेगा भरतीमधल्या कोणत्या पोस्टची तुम्हाला तयारी करायची आहे
ग्रामसेवक करायची आहे, तलाठी करायची आहे का पोलीस भरतीची तयारी करायची आहे, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 नेमकं कोणतं पद आपल्याला हवं आहे ते पद ते तुम्ही अगोदर ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही या मेगा भरतीची मित्रांनो तयारी करा. मी 100% सांगतो, 100% नाही 101% पण सांगेल की तुम्हाला यश मिळणार. कारण आधी तुम्ही ठरवा की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कोणतं पद या मेगा भरतीमधून अचीव करायचं आहे आणि मित्रांनो आणि त्यानुसार मग तुम्ही काय करा, त्यानुसार तुमचा त्या गोष्टीचा अभ्यासक्रम पहा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासक्रम तर जवळपास सारखा आहे पण प्रत्येक पदानुसार त्या अभ्यासक्रमाची जो दर्जा आहे तो कमी जास्त होतो. त्यामुळे तुम्ही आधी पद ठरवा आणि त्यानुसार अभ्यास करा, त्यानुसार पुस्तकं घ्या आणि अभ्यास करायला लागा मित्रांनो. आणि अभ्याससुद्धा सिलॅबसनुसार करा. सुरुवातीला तुम्ही अभ्यास करताना क्रमिक पुस्तकं म्हणजे तुमची 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी ही जी क्रमिक पुस्तकं आहेत यांचा अभ्यास चांगला करा. ही बेसिक पुस्तकं आहेत मित्रांनो. पहा कोणतीही इमारत बांधताना आपण त्याचा बेस म्हणतो, खूप मजबूत असणं महत्त्वाचं आहे आणि बेसवरच ती इमारत आधारलेली असते. आणि तुमची जी मेगा भरतीतलं सिलेक्शन आहे हा बेस आहे जी क्रमिक पुस्तकं आहेत. त्यामुळे तुम्ही क्रमिक पुस्तकांपासूनच अभ्यासाची सुरुवात करा. इथे तुम्ही हलगर्जीपणा करू नका. डायरेक्ट मोठ्या पुस्तकांमधून एखाद्या ठोकळ्यामधून अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही क्रमिक पुस्तकांपासून अभ्यासाची सुरुवात करा मित्रांनो. त्यानंतर नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. दिवसातून कमीत कमी एका वेळेस तरी सिलॅबस, जो सिलॅबस आहे तुमचा, त्याचं वाचन करत जा, त्याचं मनन करत जा मित्रांनो. कारण या गोष्टीतून तुम्हाला एक सिलॅबसचा आवाका लक्षात येईल. तुमचा अभ्यास तुम्ही पहा, ज्यावेळेस तुम्ही 5-7 दिवस, 10-12 दिवस तुम्ही तुमच्या सिलॅबसचं जे मनातल्या मनात रिव्हिजन कराल त्यावेळेस तुम्हाला याचा इफेक्ट काय असेल तो तुम्हाला स्वतः जाणवायला लागेल. त्यानंतर मित्रांनो दिवसभर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता, तुम्ही मित्रांमध्ये आल्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस येता मित्रांमध्ये त्यावेळेस तुम्ही ग्रुप डिस्कशन करत जा. चांगल्या मित्रांची संगत करा, ते सुद्धा तुमच्यासारखा अभ्यास करत असतील तर त्यांच्यामध्ये बसा, ग्रुप डिस्कशन करा आणि ग्रुप डिस्कशनमुळे तुमचा अभ्यास केलेला अभ्यास जो आहे तो तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. एखादा घटक जर तुम्हाला व्यवस्थित समजत नाही आणि काय होतं, तुमचाच एक फ्रेंड असतो त्याला व्यवस्थित समजतो आणि मग अशा डिस्कशनमुळं काय होतं, एखादा टॉपिक तुम्हाला समजत नाही, एखादा टॉपिक त्याला समजत नाही, एखादा तुम्हाला समजतो पण त्याला समजत नाही, मग काय होतं, अशा विचारांच्या देवाणघेवाणीमुळे काय होतं, ते टॉपिक जे तुम्हाला अवघड वाटतात ते तुम्हाला दृढ व चांगल्या प्रकारे समजायला मदत होते मित्रांनो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सराव करा. प्रश्नपत्रिकांचा जेवढा जास्त सराव कराल तुम्हाला तेवढं लक्षात येईल की प्रश्नपत्रिकांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, आपण कोणत्या टॉपिकवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, त्याचप्रमाणे वेळेचं नियोजन, टाईम मॅनेजमेंट म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये पेपर कसा सोडवायचा ह्याची प्रॅक्टिस आताचपासून करा मित्रांनो. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, लाखो लोक अभ्यास करतील केव्हा करतील, ज्यावेळेस जाहिरात येईल तेव्हा. आणि तुम्ही जर आजपासून अभ्यास केला तर तुम्ही आजपासून त्यांच्यापेक्षा 1000 पावले पुढे असताल, वेगळे असताल आणि तुमचं सिलेक्शन हे आजच ठरलेलं असेल मित्रांनो. लक्षात ठेवा, दिवसात सगळेच जागतात पण रात्री जागूनसुद्धा जे अभ्यास करतात तेच परीक्षेमध्ये सक्सेस होतात. दिवसात आपल्याला अभ्यास करायचाच आहे पण रात्रभर जागूनसुद्धा कधी कधी वेळ आली तर तुम्हाला करावी लागणार मित्रांनो. आणि पहा, सक्सेसला शॉर्टकट नाही, देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस मित्रांनो. अभ्यास करा, हार्ड वर्क विथ स्मार्ट वर्क अभ्यास करा, नक्की आपल्याला यश मिळेल. आपल्याला जी काही मदत हवी असेल तसे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याप्रमाणे व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. जी के आणि करंट अफेअरचे तर व्हिडिओ, खूप सारे व्हिडिओ तयार करेल की मेगा भरतीमध्ये त्यापैकी वेगळा प्रश्न येणार नाही मित्रांनो. तुमचे मॅथ रिलेटेड क्वेश्चन्स असतील, तुमचे इंग्रजी रिलेटेड क्वेश्चन्स असतील, प्रत्येक विषयाचे व्हिडिओ मी नेहमी तयार करेल. मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण अशी संपूर्ण तयारी आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळेल मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि आपल्या प्रत्येक मित्रांना व्हॉट्सअप, फेसबुक, त्याचप्रमाणे आपली जी एज्युकेशनल चॅनल्स आहेत टेलिग्राम, त्यावर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. त्याचप्रमाणे मी लिंकमध्ये, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो. कारण तिथेसुद्धा मी फास्ट अपडेट्स देत असतो मित्रांनो. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपल्या मनात आणखी काही शंका, प्रश्न, मतं असतील तर तशी तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो. आणि शेवटी मित्रांनो, आपणा सर्वांना माझ्याकडून मेगा भरतीसाठी बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक का, कारण मेगा भरती यायला तर खूप दिवस बाकी आहेत पण मित्रांनो त्याच्या अभ्यासासाठी आपणाला बेस्ट ऑफ लक. मला आशा आहे की तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे सगळा अभ्यासक्रमाचा प्लॅन फॉलोअप करताल आणि अभ्यासामध्ये मेगा भरतीमध्ये 100% यशस्वी होताल मित्रांनो.
यशस्वी होण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे, आता तुम्हाला त्याचं अनुकरण कितपत तुम्ही करता यावर त्याचं यश आपणावर अवलंबून आहे मित्रांनो. बाय.